श्री अरिहंत को ऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड बोरगांव इधर 33ने वार्षिक सर्वसाधारण सभ्य दिनांक 17 जरूरी कार्यक्रम आरंभ श्री आर ए पाटील पब्ली शाले व्यार्थी नाड़गीते हाड़ी नर ने गण्यमान शुभ हस्त दीप प्रज्वलने कार्यक्रम उद्घाटन उत्तम पाटील स्वागत प्रास्ताविक भाषण सुभाष शेट्टी वार्षिक वरदियों ओदिदरु अदाद बळिक राव साहेब पाटीलरु अत्युत्तम शाखे मत्तु अत्युत्तम उद्योगी घोषणे माडिदरु इदे संदर्भदल्लि कोल्हापुरद न्यायवादिगळाद शंकर गडगे अक्षय कुमार पाटील यश तपकिरे जिनेंद्र संगावे प्रकाश मडिवाळ अभय कुमार वागे इवर सत्कार कूड जरुगितु ई संदर्भदल्लि दत्त सक्करे कारखानेय उपाध्यक्ष इंद्रजित पाटील सुभाष जोशी किशोर बाली आनंद गिंडे अभय कुमार मगदुम संगप्प यदमाळे निरंजन पाटील सुरेश कमते इम्रान मकानदार दिलीप पठाडे राजेंद्र कंगळे शिवकुमार गोरवाडे अशोक बंकापूर शांति कुमार श्री अरिहंत उद्योग समूह विविध शाखे पदाधिकारी ಉದ್ಯೋಗಿಗಳು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅಪಾರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ಸತೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ವಂದಿಸಿದರು ಕ್ಯಾಮೆರಾ ಪರ್ಸನ್ ಅಭಿಲಟ್ಟೆ ಶಿವಬಸವಲಾಯ್ ಬೋರಗಾಂವ್ संस्था श्री अरिहंत क्रेडिट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी आज मल्टी स्टेट मध्ये पदार्पण करत आहे। सर्वप्रथम मी या सर्वांचे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे आदरस्तंभ आदरणीय दादा त्याच पद्धतीने या संस्थेचे उपाध्यक्ष व सर्व संचालकांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्याकडून मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो। त्याच पद्धतीने व्यासपीठावर उपस्थित श्री अरिहंत जवळी गिरणीचे सर्व उपाध्यक्ष व सर्व संचालक या ठिकाणी झालेले गेली 33 वर्ष दादांनी सरकार क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक संस्थांना त्या ठिकाणी जन्मास घातले। त्यामध्ये प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ असेल, अरिहंत जवळी गिरणी असेल, अरिहंत रुरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्या या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असेल, आर्य पाटील पब्लिक स्कूल असेल, अरिहंत मराठी माध्यमिक शाळा असेल, अरिहंत कन्नड माध्यमिक शाळा असेल, आर्य पाटील आयटीआय कॉलेज असेल, अशा अनेक संस्था दादांनी या ठिकाणी आपल्या भागातील आणि आपल्या परिसरातल्या मुलांना आणि बाकीच्या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी सातत्याने आपल्या या परिसराचा विकास मनामध्ये ठेवून दादांनी कुठलेही मनामध्ये स्वार्थ न ठेवता सर्वांना सोबत घेऊन या सर्व संस्था जन्माला घातल्या। त्यानंतरच्या काळामध्ये दादांनी अनेक वर्ष दिवंगत नेते आदरणीय रत्नापन्ना कुंभार यांच्या सानिध्यामध्ये अनेक वर्ष काम केले। त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न होता की आपल्या भागामध्ये साखर कारखाना व्हावा आणि ते मनामध्ये ठेवून काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे अनेक वर्ष आम्ही ती साखर कारखाना चालू करण्याचं मनामध्ये संकल्प असताना सुद्धा आम्ही ती करू शकलो नाही, परंतु परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ओम शुगर्स ही संस्था आजारी पडलेली संस्था आम्हाला त्या ठिकाणी मिळाली। आज दादांच्या नेतृत्वाखाली ही संस्था उर्जित अवस्थेत आलेली आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक लोकांचे अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न साखर कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय दादांनी या ठिकाणी केले। त्याच पद्धतीने आपल्या भागातल्या अनेक गोरगरीब लोकांना त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या असतील, बाकीच्या काही समस्या असतील, 70 लक्ष लाभ गळसिने ಎಂದು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ ಬಯಸುತ್ತೇನೆ। ಸಂಸ್ಥೆಯ ಜೀವನದಾರರು ಗ್ರಾಹಕರ ವಿಶ್ವಾಸ ಸಾಧಕರ ಸದಸ್ಯರ ಸಹಕಾರ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕರ್ತವ್ಯದಿಂದ ಸಹಕಾರಿಯು ಪ್ರಗತಿಯ ಹೆಜ್ಜೆ ಇಡುತ್ತಾ ಶರವೇಗದಲ್ಲಿ ಮುನ್ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಹಾಗೂ ಸದರಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿಯು ಬಹುರಾಜ ಮಲ್ಟಿ ಸ್ಟೇಟ್ ಕಾಯ್ದೆ 2002 ಅಡಿಯಲ್ಲಿ ನೋಂದಣಿಯಾಗಿದ್ದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸೇವೆ ಮತ್ತು ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸುವ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿತು।
ನಮ್ಮೆಲ್ಲ ಇರುವ ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ 33ನೇ ವಾರ್ಷಿಕ ವರದಿಯನ್ನು ಸಮಗ್ರ ವಿವರಗಳೊಂದಿಗೆ ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಮಂಡಿಸುತ್ತೇನೆ. ವರದಿ ವರ್ಷಾಂತಕ್ಕೆ ಕಲಬುರ್ಗ ಸದಸ್ಯರ ಸಂಖ್ಯೆ 13,870 ಎಂದು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ 1,363 ಹೊಸ ಸದಸ್ಯರನ್ನು ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಯಿತು ಹಾಗೂ 196 ಸದಸ್ಯರು ಕಡಿಮೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಶೇರ್ ಬಂಡವಾಳ ವರದಿ ವರ್ಷಾಂತಕ್ಕೆ ಪಾವತಿಯಾದ ಶೇರ್ ಬಂಡವಾಳ ರೂಪಾಯಿ 5,51,91,900 ಇದ್ದು ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 97,40,700 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ನಿಧಿ ವರದಿ ವರ್ಷಾಂತಕ್ಕೆ ಒಟ್ಟು ಕೂಡಿಕೃತ ನಿಧಿಗಳು 67,63,75,053 ಇದ್ದು ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 11,04,86,597 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಉದ್ಯೋಗ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸಿದೆ. ಅದು ವರದಿ ವರ್ಷದ ಕೊನೆಗೆ ಒಟ್ಟು ಠೇವು 11,04,28,925 ಇದ್ದು ಇದು ಹಿಂದಿನ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 78,14,74,704 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಠೇವುದಾರರು ತಮ್ಮ ಉಳಿತಾಯದ ಹಣವನ್ನು ಸಂಸ್ಥೆ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವಿಟ್ಟು ಠೇವು ಸಂಗ್ರಹಣೆಗೆ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ನೀಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ತುಂಬಾ ಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಹ ಇದೇ ರೀತಿ ಸಹಕಾರ ನೀಡುತ್ತೀರೆಂಬ ವಿಶ್ವಾಸ ನಮಗಿದೆ. ಸಹಕಾರಿಯು ಠೇವುದಾರ ಹಾಗೂ ಸಾಲಗಾರರ ಬೇಡಿಕೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ವಿವಿಧ ಬ್ಯಾಂಕುಗಳು ಸರ್ಕಾರಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಹಾಗೂ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಮುದತ್ತು ಠೇವಂತ 162,89,52,475 ಮತ್ತು ಉಳಿತಾಯ ಹಾಗೂ ಚಾಲ್ತಿ ಖಾತೆಗಳಲ್ಲಿ ರೂಪಾಯಿ 69,30,72,740 ಸೀಲ್ ಕೋಡ್ಲಾಗಿದೆ. ಸಹಕಾರಿಯು ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಸೇರ್, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಹಕಾರಿ ಯೂನಿಯನ್ ಸೇರ್, ಶ್ರೀ ಸಂತ ಸಹಕಾರಿ ಸಾಕರ ಕಾರ್ಖಾನೆ ಅದೇ ರೀತಿ ಶ್ರೀ ಅಕ್ಷಯ್ ಕುಮಾರ್ ರಾಜಗೌಡ ಯೂನಿಯನ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಸರ್ವಿಸ್ ಕಮಿಷನ್ ಇದು ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ. ಐಎಸ್ ಐಪಿಎಸ್ ಈ ಶ್ರೇಣಿ ಅಂತ ವೇದಿಕೆ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸ್ವಚ್ಛ आपण मगाशी जो व्हिडिओ बघितला रेसिंग वाचला त्यामध्ये आपलं साहसी खेळ संपादन केलेला जिनेंद्र सांगावे याचा सन्मान या ठिकाणी होत आहे. संपूर्ण भारत देशामध्ये प्रथम क्रमांक यांनी मिळवलेला आहे. त्याचा यथोचित सन्मान या ठिकाणी संस्थापकांच्या हस्ते होत आहे. आणि आर्यांत परिवाराच्या वतीने 50,000 रुपयांची ಕೊಲ್ಲಾಪುರ ಅರಿಯಂತ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಬೆಳಕು ಸಹಕಾರ ನೀಡಿರುವುದಕ್ಕಾಗಿ ದಾದಾ ಇವರಿಂದ ಸತ್ಕಾರ. आदरणीय दादा आणि जोशी सर हे दोन समाजवादीच घेत आहेत. अगदी कमी झालेत लोक समाजवादी लोक आता राहिलेले नाही. आणि ही दोन लोक बघितल्यानंतर असं वाटलं की बाबा काहीतरी 20 वर्षापूर्वी घडवूय आणि सरकारात काहीतरी करतोय असं एक भावना माझ्या मनात आली. मी आज तुमच्यासमोर माझा झाला 70,000 फार जरा मोठा झाला माझा एवढा मोठा काही मी कार्यक्रम झाला या सरकारात काम करणार. पण या तुमच्यासमोर दोन भूमिकेत राहिलो, एक ह्या संस्थेचा सल्लागार म्हणून आणि दुसरं आम्ही 2016 साली मल्टी स्टेट कॉम्पिटेटिव्ह सोसायटीचे फेडरेशन कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यासाठी नोंदवलं. त्याचं अभिमानानं सांगतो की तुमचा जिल्ह्यातला आहे, लोकरगाव असा आहे आणि मी त्याचा संस्थापक म्हणून मी त्याचा त्या फेडरेशनचा संस्थापक असल्यामुळे मी तुमच्यासमोर दुहेरी भूमिकेला उभा राहिलो.
संस्थेचे कार्यदर्शी अभिनंदन पाटील यांच्या हस्ते हा सन्मान होत आहे. गेली 22 वर्षे त्यांनी गरीबांनी सेवा दिली, प्रामाणिकपणे सेवा देऊन अनेक लोकांना आपली सेवा दिली, त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ 25 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಶ್ರೀ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಅವ್ರಿಗೆ ಬೆನ್ನ ಅದಂತ ಎಕ್ಸ್ ಪಕ್ನ ಕಿ ಏಕ್ ಅತಿಶಯ ಚಾಂಗಲಿ ಸಂಸ್ಥಾ ಪ್ರಾರಂಭವಿ ತ್ಯಾಚಿ ಶುರುವಾತ್ ತ್ಯಾನಿ ಕೇಲೇಲಿ ಆಹೆ ಶುರುವಾತ್ ಕರುನ್ नुकते झाले तर दादाचं आणखीन एक स्वप्न होत की साखर कारखाना चार वर्षी अभिनंदन पाटील कार्यनिर्वाहक चप्पाळे बोलता